देशात आणि राज्यात लोकसभेचं वातावरण सगळीकडे सुरू झालेलं आहे. बिगुल वाजलेले आहेत. आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू झालेला आहे. अशामध्ये महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती मामा न म्हणजे काय तर मावळ, माडा आणि नगर. याचं कारणच असं आहे की या तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये घराणेशाही एक नवीन पिढी समोर येते. नेमकं याच्यावरच महाराष्ट्रात एक वेगवेगळी राजकीय चर्चा सुरू आहे. आपल्याबरोबर या संदर्भात आज मावळचे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार पार्थ अजित पवार आहेत. शरद पवारांचे नातू आहेत, अजित पवारांचा मुलगा आहे आणि पार्थ आता स्वतःची एक नवीन राजकीय प्लॅटफॉर्म तयार करू पाहतोय. पार्थ, तुमचं स्वागत. नमस्ते. मला विचारायचं पहिला प्रश्न असा आहे की लोकसभेचं तिकीट मिळण्यासाठी खूप जणांना संघर्ष करावा लागतो. एकतर मुळात राजकारणात यायचं म्हटलं तर पहिल्यांदा शक्यतो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती वगैरे असं करतात. पण तुमची इच्छा डायरेक्ट लोकसभेची तिकीट का होती, म्हणजे लोकसभेत जावं असं का वाटतं? लोकांची इच्छा होती, तशी एक संधी मिळाली तर ती मी साकार केली. तिथं कुठेतरी असं नव्हतं की मला ZP पासून काम करायला पाहिजे. हो, कार्यकर्ता म्हणून मी पक्षामध्ये 3-4 वर्षाचं काम केलं असतं तर अजून बरं पडलं असतं, हे आरोप नसते आले मला. पण मला संधी मिळाली आणि मला असं वाटलं की संधी मला घ्यायला पाहिजे. मावळमध्ये आता तुम्ही प्रचार करताय लोकसभेसाठी, त्याच्यामध्ये 3 भाग शहरी भागाच्या अनुषंगाने येतात, काही भाग ग्रामीण जो पनवेल किंवा खालचा जो भाग आहे तो इतरही असं येतो, रायगडमधला येतो. कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला आणि जो विद्यमान खासदार आहे त्याच्याऐवजी तुम्ही काय करू पाहताय? कारण की लोकांकडनं तुम्हाला काय फीडबॅक येतो हे मला जास्त जाणून घ्यायचं. लोकांचं असं म्हणणं आहे की मी जिथं फिरतोय की इथं कधीच खासदार आला नाही आहे, कुठलाच गेल्या 15 वर्ष. तर लोकांना बरं वाटतं की एक उमेदवार तरी येतोय तिथं, म्हणजे प्रचारासाठी पण लोक गेलेत नाहीत. मला असं वाटतं की लोकांना आता फक्त थोडा विकास पाहिजे. थोडा मी थोडं का म्हणलो, कारण तिथं विकासच झाला नाही कुठला पण, तर त्यांची अपेक्षा पण जास्त नाही आहेत. आणि त्यांना दिसतंय की विकास त्यांच्या गावामध्ये माझ्या थ्रू येऊ शकतो. आता जर बघितलं की लोकसभेसाठी विषय खूप आहेत मावळमध्ये, उरणमध्ये वेगळे विषय आहेत, पनवेलमध्ये वेगळे आहेत, कर्जतचे वेगळे आहेत, चिंचवड, पिंपरी आणि मावळ. तर लोकांना वाटतं की आता एक नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे. तरुण उमेदवार आहे आणि नक्कीच हे काम करू शकतो. कारण काय, आमच्या घराची परंपरा आहे की एकदा काय हातात घेतलं तर ते नीट करून दाखवायचंच. तर लोकांना असं वाटतं की ह्यांनी घेतलं तर हे करून दाखवतील. तर मला पण वाटतं की मी जर सपोज ही रिस्पॉन्स घेतली तर आपल्याला मावळला एका वेगळ्याच प्लॅटफॉर्मवरती आणून दाखवायचंच आहे आणि हे अचीवमेंट मी नक्कीच करून दाखवेन. बरोबर. नाही, मला एक विचारायचं आहे, एक गोष्ट आवर्जून यासाठी, की तुमच्या उमेदवारीचा विषय खूप चर्चेचा विषय झाला. याचं कारण की मुळात एकतर थेट तुमच्या उमेदवारीवरून प्रश्न उपस्थित झाला तो मोठ्या शरद पवार साहेबांचा. तिथून त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही आणि सुप्रिया जर असाल तर मी स्वतः भाग घेतोय असं त्यांचं म्हणणं होतं. तर या सगळ्या गोष्टीसाठी अशी बाहेर जी एक चर्चा आहे, खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की स्वतः घराच्या कुटुंबातून, तुमच्या कुटुंबातून याबाबत खूप आग्रही होतात तुमच्या तिकिटासाठी आणि त्याच्यामुळेच मोठे शरद पवार यांना याबाबतची भूमिका वेगळी घ्यावी लागली. आग्रह लोकांचं होतं, कार्यकर्त्यांचं होतं आणि त्या पद्धतीने जेव्हा ते सगळं घडलं साहेबांना वाटलं कुठेतरी की संधी द्यायला पाहिजे आता. कारण लोकांची खरंच इच्छा होती की पार्थला द्यायला पाहिजे तिकीट. कारण त्यांच्याकडे विकास नाही झाला, ते म्हणतात की आम्ही गुलाल कधी उडवला नाही आहे, आम्ही कधी इलेक्शन जिंकलो नाही आहे, तर ह्यावेळेस आम्हाला एक इलेक्शन जिंकायची आहे आणि पारदारला आणायचं आहे, अशी त्यांच्या सगळ्यांची भावना आहेत. नाही, तुम्हाला यासाठी विचारायचं आहे की मला आठवतं की पवार साहेबांनी एक शब्द वक्तव्य केलं होतं ज्याच्यामध्ये कायम जर नात्या गोत्यांमध्येच कायम
जर तिकीट दिलं गेलं तर कार्यकर्त्यांनी सतरंजाच उचलायच्या का? आज आता प्रश्न असा उपस्थित होतो, म्हणजे विरोधकांकडनं हा विशेष मुद्दा उपस्थित केला जातोय, तुमच्या प्रचारातही फार मोठा मुद्दा आहे हा, की एका बाजूला सुप्रिया सुळे बारामतीत आहे, तुम्ही मावळमधून आहात, पुढच्या काळामध्ये म्हणजे अजितदादा अर्थात बारामतीत आहेच विधानसभेचे, तुमचे भाऊ रोहित हे कर्जतची तयारी करतात अशी जी एक चर्चा आहे मोठ्या प्रमाणात, आणि स्वतः पवारसाहेब राज्यसभेमध्ये आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी एक घराणेशाहीचा आरोप होतोय, मग कार्यकर्त्यांनी करायचा आरोप होतोय, तो आरोप ऑपोजिशन करते कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायला. पार्टीमध्ये तसं काय होत नाही, लोकांची इच्छा होती, पार्टीच्या लोकांची इच्छा होती, कार्यकर्त्यांची, त्याच्यामुळे ते घडलं. आता पार्टीच्या लोकांची इच्छा जर असेल रोहित दादाला तिकीट द्यायचं तर मग पार्टी ठरवणार ते, बरोबर, लोक काय पण बोलतील. साहेबांनी एक जे ठरवलं की एवढ्या लोकांना तिकीट द्यायला नाही पाहिजे, पाच लोकांना फॅमिलीमधनं, ते बरोबर म्हणतात, कारण त्याला पार्टी चालवायची आहे, राष्ट्रवादी पार्टी मध्ये खूप मोठे नेते आहेत ज्यांनी त्यांचं आयुष्य घालवलंय, आणि पार्टीचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत त्यांनी पण त्यांचं आयुष्य घालवलंय, आणि त्यांना कुठेतरी पद नाही मिळत, तर ऍज द हेड ऑफ द पार्टी त्यांना तो विचार करायच लागणार, बरोबर, कारण पार्टी जर चालवायची असेल तर हे योग्य निर्णय आहेत त्यांचे पार्टीसाठी, पण लोक ह्याच्यामधनं जर कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतात तो लोकांचा विषय आहे, त्याच्यावरनं मग तुम्ही असे प्रश्न विचारता, असं पार्टीमध्ये नाहीये. आणि जर लोकांनी ठरवलं की त्यांना रोहित दादा पाहिजे कर्जतमध्ये तर त्याला देऊ शकतील तिकीट पार्टी, जर लोकांनी ठरवलं की नाही आम्हाला दुसरा उमेदवार पाहिजे तर पार्टी त्यांना देणार. फक्त एक की लोकांची इच्छा आहे ते आपण थांबू नाही शकत, बरोबर. मला थेट प्रश्न एक विचारायचा आहे की पार्थ लोकसभेसाठी ही आग्रह नेमका अजितदादांचा होता, तुमच्या आई सुनित्रा वहिनींचा होता, का नेमका कुणाचा होता? कारण की ह्याविषयी खूप गॉसिप आहे बाहेर. ती एक ऑपॉर्च्युनिटी होती जी माझ्यासमोर आली, आणि नंतर मला असं वाटलं की एक संधी मिळते तर आपण घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला समाजासाठी काम करायचंच आहे, आता नाही तर नंतर, तर जर आता संधी मिळते तर आता गेला, तर माझा निर्णय होता, बरोबर. नाही, तिकीटसाठी तुम्ही स्वतः आजोबांशी बोललात का? कारण की तुम्ही, मी असं ऐकलं की तुम्ही खूप आजोबांचे लाडके नातू आहात. नाही, मी बोललो आजोबांशी आणि आजोबांनी काय त्यांना काय सांगितलं? आजोबांनी एक अप्रोप्रिएट उत्तर दिलं मला, सांगितलं की जर 2 वर्ष काम केलं असतं पार्टीमध्ये तर ते सोपं गेलं असतं, असंच तिकीट नाही मिळत, काम करायला लागतं, कष्ट घ्यायला लागतात, आपले सिनियर्स असतात तेच सांगतात ते, बरोबर, की एवढं सोपं नसतं की तिकीट मिळायला पाहिजे, म्हणजे तिकीट असंच मिळतं. आज कुठेतरी लोकांची इच्छा होती म्हणून मला मिळालं, जर लोकांची इच्छा नसते तर मला मिळालं नसतं, बरोबर. नाही, मला सगळ्यात जास्त क्युरियोसिटी की तुम्ही आजोबांना कशा पद्धतीने म्हणवलं हे सांगा, की तिकीट हवंय यासाठी. ते साहेबांनीच ठरवलं, स्वतः नाही, साहेबांनीच ठरवलं. ओके, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर ना तुमचे भाऊ जे कायम फेसबुकवर चांगले ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या विषय खूप गाजतात कायम पोस्ट, ते तुमच्याविषयी म्हणजे पवार साहेबांविषयीची एक पोस्ट त्यांनी आवर्जून दिली की तुम्हीच निवडणूक लढवा म्हणून, तर अशा स्वरूपाची पोस्ट देणं त्यावेळेस लिहिणं हे कितपत योग्य होतं? कारण की परत ह्या गोष्टीमुळे एक चर्चा सुरू झाली की अरे बरोबर आहे, ते ऍक्च्युली करायला होतं पाहिजे, पण कधी कधी काय होतं कार्यकर्त्यांची इच्छा असते तेव्हा कधी कधी अशा काही गोष्टी घडतात जे आपण स्पॉन्टेनियसली करतो, पण ते झालं त्याच्याकडनं, तेच जर कार्यकर्त्यांना घेऊन साहेबांकडे जर तो गेला असता तर तो विषय आतमध्ये राहिला असता, आणि नंतर मीडियाने तो उचलला एका नेगेटिव्ह फॉर्ममध्ये, तर जे झालं ते झालंय, त्याला पण माहिती आहे की ते नेगेटिव्ह पद्धतीने बाहेर आलं ते यायला नव्हतं पाहिजे. कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादा तुम्ही एवढं तरी करा पोस्ट, आणि माझी पण इच्छा होती की दादा साहेबांनी तसं करायला नव्हतं पाहिजे,
आणि साहेब जे ठरवतील तेच आमचं फायनल डिसिजन आहे, आमच्या फॅमिलीमध्ये पण आणि आपल्या पार्टीमध्ये पण. तर ती जी घडलेली गोष्ट आता ती गेली, आता झाली, तर त्याच्यावरती काही चर्चा करायची काही गरज नाही. मला आवर्जून विचारायचं की त्याच्यानंतर तुम्ही आवर्जून रोहित यांच्याशी काही बोललात का की या पोस्टच्या बाबत, म्हणजे की थोडीशी स्वरूपात नाराजी असणं आता जे स्पष्ट बोललात? नाही नाही नाराजगी नाही, मी फक्त म्हणलो की रोहित दादा असं डिरेक्टली आजोबांकडे जायला पाहिजे होतं, तू सार्वजनिक आजोबांकडे जायला पाहिजे होतं, तर ते झालं बरोबर. आता आपण महत्वाच्या विषयावर जाऊया, तुमचं पहिलं भाषण, त्याच्यानंतर होणारा ट्रोल, नेमकं पहिल्या भाषणाच्या दिवशी काय झालं पार्थ? की काय झालं, मी आधी असे भाषण दिले नाहीयेत, ते पण पहिलं भाषण 7,000-7,000 लोकांच्या समोर जास्त होते, आय थिंक 8,000 होते, 8,000-9,000, ते पण साहेबांसमोर. जयंत पाटील साहेब होते, शेकापचे जयंत पाटील साहेब दादा आणि इतर ज्येष्ठ नेते. तर ते काय होतं की एक्सपेक्टेशन्स काय असणार, मी काय बोलताना बोलताना समोर गेल्यानंतर मी थोडं कापायला लागलो, साहजिक आहे, पहिलं आहे भाषण, तर ते थोडं शब्द मी गिळले ते करताना. आणि ऍक्च्युली भाषण चांगलं झालेलं होतं, फक्त एक दोन लाईन जे चुकीचे झाल्यात ते ऑपोजिशनने धरून त्याच्यावरती व्हिडिओज बनवून ट्रोल केलं मला. आणि हे झालं नसतं जर सोशल मीडिया एवढं ऍक्टिव्ह असतं आज, आणि प्रिंट मीडिया आणि टेलिव्हिजन मीडिया, तर हेच भाषण मी 20 वर्षापूर्वी केलं असतं तर तुम्ही विसरून गेला असता. कारण जेवढे पण आजकालचे नेते आहेत जे चांगलं भाषण देतात, त्यांचं पहिलं भाषण तर आय डोंट थिंक कोणाकडे असेल, त्यांनी कसं केलं त्याच्यावरती आपण जाऊ पण नाही शकत की ह्यांचं भाषण कसं होतं, त्यांचं भाषण कसं असेल. आज मला ट्रोल केलं मुळे आपण ही चर्चा करतोय, आणि ही चर्चा करतोय का, कारण हे लोकांनी धरून ठेवलं, कारण माझ्यावरती एक्सपेक्टेशन्स खूप होते. साहजिक आहे, तर अमिताभ बच्चन चा मुलगा अभिषेक बच्चन, त्याचा पहिला पिक्चर जर हिट नाही गेला तर ते त्याच्यासाठी ते चुकीचं ठरेल. पण सिद्धार्थ मल्होत्रा येऊन डायरेक्ट हिट मारतो बरं का, कारण एक्सपेक्टेशन्स होते. आता हे सिद्धार्थ मल्होत्रा पण सिद्धार्थ मल्होत्रा वडील ऍक्टर असते तर त्याचे एक्सपेक्टेशन्स वाढले असते. सचिनचा मुलगा क्रिकेट खेळायला लागला आणि त्यांनी नीट परफॉर्मन्स नाही दिला तर तुम्ही त्याला ट्रोल करणार? तर हे होतच राहतं. तुमच्या 2-3 गोष्टी तुम्ही प्रचाराच्या दरम्यान करताना ट्रोल झाल्या, त्याच्यामध्ये काल तुम्ही एक प्रचाराच्या दरम्यान गर्दी होती म्हणून तुम्ही पळत सुटलात आणि केलं, त्यानंतर पनवेलच्याच काही लोकांनी खूप ट्रोल केलं वगैरे. बेसिक हा ट्रोल तुमच्यावरच का, इतका प्रेम का झालंय कोणाचं, काय कोण आहे ते मागे नेमके माहिती नाही, काय काढू नाही शकत माझ्याबद्दल, म्हणून ह्या लेवलवरती त्यांचं चालू आहे. पण कोण आहे तुम्हाला कोण वाटतं की, कारण की शेवटी कसं आहे मला माहिती नाही. लोक म्हणले की तुमची न्यूज आली तर TRP जास्त वाढतं, आता तुमच्या एका मीडियाच्या मंत्री मला सांगितलं, तरी म्हणलं ठीक आहे तर वाढतं तर तुम्ही माझे मारता काय बरं का, चांगलं तर लिहा बरं का, पण ठीक आहे सुरुवात आहे, त्याच्यामध्ये काही जास्त विचार करायची काही गरज नाही. बरोबर. आता एक मुद्दा मला विचारायचं मावळच्या प्रचाराच्या संदर्भात. मावळमध्ये तुम्ही स्वतः म्हणता की तुम्हाला रिस्पॉन्स आहे चांगला सगळ्या भागांमध्ये, तिथल्या डेव्हलपमेंट विषयी तुम्ही बोलतायत, पण हे सगळं होत असताना मावळमध्ये एक सूर असा आहे की पार्थ पवार यांचा मावळशी संबंध काय, कारण की जे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे ते त्या भागाशी संपर्कात आहेत, तिथले रहिवासी आहेत त्या परिसरातले असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही राहता बारामती किंवा मुंबईत, मग मावळचा संबंध काय? पुण्यात नाहीतर मुंबईत, बारामतीमधनं मी आठवड्यातनं एकदा नाहीतर 10 दिवसानंतर एकदा जातो, जास्त पुणे आणि मुंबई क्लिअर करतोय मी ते. तर हे बघा, पुणे मुंबई जाताना तुम्हाला एक्सप्रेस हायवेने जायला लागतं, ते सगळं मावळमध्येच येतं, लोणावळा मावळमध्ये आहे. असं कसे म्हणू शकतात की मावळचं मी नाही आहे, नाहीतर माहिती नाही, मी महाराष्ट्राचं तर आहे. बरोबर. आदरणीय प्रधानमंत्री जी तर वाराणसीमधनं उभा राहिले, आदरणीय अमित शहा गांधीनगरमधनं उभा राहिले, ते गुजरातचे पण राहिले गांधीनगरमधनं, तसं मी महाराष्ट्राचं मी मावळमधनं,
आणि मावळ काही इथं लांब नाही आहे, पुणे आणि मुंबईच्या मध्ये आहे. तर विषय मावळचे जे आहेत ते मला असं वाटतं की मी ते नीट पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, पार्लमेंटमध्ये मांडू शकतो. आणि त्यांचे जे विषय जे एन पी टी रिलेटेड, रेल्वे रिलेटेड, पाणी रिलेटेड, अनफॉर्च्युनेटली मला माहिती नव्हतं की पाणी जे विषय आहेत तिथं, पाण्याचे विषय आहेत, डिफेन्स रिलेटेड, ते सगळे मी घेऊ शकतो. तर मावळ असं नाही की मी मावळचा नाही म्हणून मावळ सांभाळू नाही शकत. इनफॅक्ट मी मावळ खूप उत्तम पद्धतीने मी सांभाळू शकतो. अच्छा, मावळची काय डेव्हलपमेंट तुमच्या डोक्यात आहे हा मुद्दा येतो, कारण की आत्ता विद्यमान जे खासदार आहेत त्यांनी, त्यांचा दावा आहे की ते इतर सगळीकडे संपर्कात होते, जे महत्वाचे विषय होते ते त्यांनी सोडवले. आता तुमच्याविषयी पहिल्यांदा प्रश्न उपस्थित होतो की मावळ फायरिंग हा मुद्दा तुमच्या प्रचारामध्ये वारंवार मावळ या भागातनंच येतो. म्हणजे अजितदादांच्या कार्यकाळामध्ये पालकमंत्री असताना मावळ फायरिंग हा विषय झाला, तुमच्यावर त्यावरनं टीका होतीये. तर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन प्रचार करताय ह्या गोष्टी अनुषंगाने, आणि याला प्रत्युत्तर कसं देत आहे? काय की मी स्टॅटिस्टिक्स वरती जातो, ग्राफ वरती, की जे जुने विषय आहेत ते जुने आहेत. आता आपल्याला तरुणांसाठी काम करायचं आहे, जो वर्ग मोठा आहे. जसं मी आधी पण सांगितलं की 50% आपलं पॉप्युलेशन 25 खाली आहे, 70% 30-35 खाली आहे. तर आपल्याला पहिला तरुणांना टार्गेट करायचं, जे ऑलरेडी जे म्हातारे झालेत, वयस्कर आहेत, त्यांचं पण तेच म्हणणं की त्यांच्या मुलांना जॉब्स द्या तुम्ही, बरं का, रोजगार द्या. तर बेरोजगारी चालू आहे तिथं, बाकीचे लोक स्थानिक लोकांसाठी काहीच करत नाही. शेतकरी जे आहेत ते म्हणतात की भाव नाही आहे, पण आमच्या मुलांना जॉब्स नाही आहेत. तर माझा मेन एकच मुद्दा आहे जॉब्स, कारण तरुणांसाठी पहिला काम करायचं आहे आणि बाकीचे नंतर विषय आपण घेऊच. पण आपण एम्प्लॉयमेंट कसं जनरेट करायचं त्या भागामध्ये, तो माझा सगळ्यात मेजर टास्क आणि प्रयत्न असणार. बरोबर. मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की घराणेशाही किंवा पवार फॅमिलीमध्ये शरद पवार एक जाणता राजा अशी इमेज आहे, अजितदादांची पद्धत, कार्यशैली, प्रशासनावर असणारं पकड, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सुप्रिया सुळे खासदार म्हणून सक्सेस आहेत ते सांगतात. अशा सगळ्या परिस्थितीत तुम्हाला, जसं तुम्ही म्हणलात की अमिताभचा मुलगा अभिषेक असेल किंवा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन असेल, बरोबर, यांच्यावर, तर ह्या सगळ्या परिस्थितीत दडपण येतं का कुठे नाही का? कारण प्रेशर तर असतंच, नक्कीच प्रेशर असतं. पण जसं पिक्चर 5 महिन्या नाहीतर 1 वर्षात तयार होतो, तसं मला तुम्ही 5 वर्ष द्यायला पाहिजेत की मी काय तयार करतो. बरं का, माझं जे क्रिएशन होईल 5 वर्षामध्ये तो नक्की सुपरहिटच राहील. अच्छा, अजून एक प्रश्न मला काही विचारायचे, ते थोडेसे वेगळे विषय आहेत, म्हणजे की थोडंसं जरा स्वरूपात की पार्थ पवार यांच्या घरात वातावरण कसं असतं, कारण की अजितदादांचं बाहेर जी इमेज आहे, एक अत्यंत शिस्त, कडक, त्यांच्या आवाजाने अनेक अधिकारी घाबरतात, आमदार मी बघितले खूप जण पळापळ करतात, तर घरात कसं असतं वातावरण, अजितदादांचं तुमच्याशी कशी एक रिलेशन्स आहेत, कशा पद्धतीचे संबंध आहेत? गेल्या 1 वर्षात 1.5 वर्षामध्ये 1.5-2 वर्षात दादा नेहमी असं मित्रासारखं झालं होतं, म्हणजे फादर सन फ्रेंड्स. तर आता ते समजून घेतात. घरात आईचं वातावरण कसं आहे तुमचं, म्हणजे प्रशासक कोण आहे, दादा का आई, कारण की प्रशासक बाहेर म्हणून दादा तर दिसतच. घरामध्ये आईचं चालतं, घरांचे विषय म्हणजे हाऊस रिलेटेड स्टाफ, आणि ओव्हरऑल दादा. अच्छा, राजकारणाच्या व्यतिरिक्त, राजकारण कंटिन्यू सारखं बाहेर आहेच आहे, तुम्ही स्वतः उतरलाय, पण ह्या सगळ्या परिस्थितीत घरी आई वडिलांशी बोलताना किंवा भावाशी बोलताना राजकारणाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या विषयावर चर्चा होते का? नाही, अनफॉर्च्युनेटली नाही. म्हणजे आम्ही राजकारण आम्ही बोलत नाही. इट्स ते असं आहे की डॉक्टरचे मुलं नंतर लॉरची मुलं टेबलवरती लॉचे विषय आणि मेडिकलचे विषय नाही बोलणार,
दुसरे विषय, तसंच आता पॉलिटिकल फॅमिली पॉलिटिक्सच नेहमी नाही बोलत, पण बाकीच्या विषयावरती चर्चा आत्ता हो गेल्या एक वर्षापासून हो जास्त वाढलंय, पण त्याच्या आधी जास्त काय नाही. तुम्हाला आवडणारं पॉलिटिशियन्स कोण आहे की तुम्ही त्याला पाहताय आवडता, अरे ह्याचा स्पीच चांगला आहे किंवा ह्याची कार्यपद्धती चांगली, ह्याची स्टाईल चांगली? मला आजकाल राहुल गांधी खूप आवडायला लागलेत. त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे, त्यांचा जो डायलॉग आहे लोकांमध्ये, आणि ज्या पद्धतीने ते तरुणांना म्हणजे तरुणांचा होल्ड क्रिएट करतात, ते मला ते आवडायला लागले. कारण काय मला त्यांचं आवडतं की त्यांना एवढं लोकांनी ट्रोल केलं, टार्गेट केलं, त्यांना क्रिटिसाइज केलं, तरी पण त्याच्यामधनं निघून ते आज तिथं पोचलेत आणि इज गोईंग स्ट्रॉंग. तर मला ती सायकल आवडली की इकडनं परत तुम्ही वरती येत आहे आणि दॅट इज व्हेरी कमेंडेबल. म्हणजे जे ते करतात आणि काँग्रेस पार्टी ओव्हरऑल रिव्हाइव्ह झाली आहे तुम्ही बघितलं तर, ते पण थोडे डिमोटिवेटेड होते पार्टी लोक, पण राहुल गांधीच्या परफॉर्मन्समुळे देश म्हणजे काँग्रेस पार्टी देशभर रिव्हाइव्ह झाली आहे. तर माझ्यासाठी त्यांचं जे हे आहे लर्निंग कर्व, तो मला आवडतो. ज्या पद्धतीने ते बाहेर आले त्याच्यामधनं आणि परफॉर्मन्स करायला लागले, दॅट इज समथिंग आय लुक अप टू. धन्यवाद पार्थ, आपण मनसोक्त चर्चा केली. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीबाबत बेस्ट ऑफ लक. थँक्यू, शुभेच्छा. थँक्यू.